अशी सिंपल अशीच तयार झाले आणि हेअरस्टाईलमध्ये जास्त मला काही हेअरस्टाईलचा एक्सपिरियन्स नाही आहे, सो मी हेअरस्टाईल सिंपल ठेवली आहे लग्नाच्या वेळी बघूयात. आणि साडी ही अशी आहे, तर ही साडी लाईट वेट आहे त्यामुळे घातली आहे आणि खूप छान अशी साडी आहे. तर मी व्हिडिओ तेवढी क्लिअर दिसत नाही आहे पण खूप सुंदर अशी साडी आहे ही आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन पण मला खूप आवडतं, येलो कलर. सो ही माझ्या लग्नातली साडी आहे, जे श्रीमंत पूजनाला साडी देतात ना, तर ते इकडून सासरकडून श्रीमंत पूजनाला दिलेली ही साडी आहे. तर साड्यांचा व्हिडिओ पण मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल. सो चला आता मनूला थोडंसं तयार करते मी आधी. आता माझे सासू सासरे आलेले आहेत, वरतीच येत आहेत, तर मी तुम्हाला दाखवते, त्यांना भेटवते आणि मी कॅमेरा ऑन करून ठेवला आहे. सो आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि त्यांनाही माहिती आहे मी व्हिडिओज करते, सो त्यांची फुल परमिशन असते मला सगळ्या गोष्टींना. आणि खूप जास्त आमच्या घरचे जे आहेत फ्रीली असं वातावरण आहे. आणि मी जिकडे जाणार आहे ते गावाकडचा भाग आहे, तर ते आमचं मेन गाव आहे. तिकडे आमचे दोन काका आहेत सख्खे चुलत, म्हणजेच आमच्या सासऱ्यांचे भाऊ. तर त्यांच्याच मुलाचा लग्नाचा सोहळा आहे आणि आज आहे सवाशीण. तर सवाशीण म्हणजे सवाशिणींना जेवायला घालायचं. तर घरातलेच जे आजूबाजूचे आहेत त्या सगळ्या म्हणजे भाऊकी असते, तर त्यातलेच आम्ही जे आहे मिळून हा प्रोग्राम करणार आहोत. कारण की जसं की सगळ्यांना माहिती आहे आजची सिच्युएशन आणि त्यामुळे लग्न आणि हे सगळं कार्यक्रम थोडं घरातल्या घरातच होणार आहे. नवरीकडची आपल्याकडची काही माणसं अशी 20-30 माणसात हा कार्यक्रम होईल. तर आज जस्ट मी एक पार्ट दाखवते तुम्हाला. काल एक अगोदर एक पार्ट याच्या आधीचा पार्ट जो आहे सकाळचा, मी सकाळी 6 वाजल्यापासून जो आहे व्लॉग स्टार्ट केला होता, तर आधीचा पार्ट तुम्ही नक्की पहा, मी टाकलेला आहे. आणि हा सेकंड पार्ट आहे आणि लग्नाचा येईल तो पुढे येईल. आणि मेकअप लुक वगैरे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. माझा अजून एक चॅनल आहे, तर काही व्हिडिओज त्याच्यावरती जातील, काही व्हिडिओज मी इकडे टाकते. तर प्लीज तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. तर हे बघा, हे माझे सासरे आहेत आणि सासूबाई, तुम्हाला दाखवलंच. तर आता थोडा वेळ आम्ही बसणार आहोत. मी सगळा स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवला, कारण की पंकजना ओपीडी आहे, आयपीडी आहे, दोन्ही पण चालू आहेत. तर त्यांचा स्वयंपाक करून ठेवला आहे. तर आता इथे थोडा वेळ थांबतील आणि आमच्या इकडे थोडा वेळ येतील. तर सगळा बायकांचाच कार्यक्रम असतो, सो जेंट्स लोक येतात जरा वेळ. आणि मनवा आणि तात्यांची खूप मस्ती चालू असते. आम्ही आमच्या सासऱ्यांना तात्या म्हणतो, आईंना आईच म्हणतो. तर चला आम्ही निघणारच आहोत आता आणि मी ही फुल तयार झाली आहे, हे बघा. तर चला निघूयात आता, आईन तात्या खाली गेलेत. तर त्या आधी सर्व काही लॉक करायला लागतं. तर दरवाजा वगैरे सगळं लॉक केलं आहे, गॅस वगैरे ऑफ केला आहे, सगळं व्यवस्थित आवरलं आहे. आणि चला, तर पंकज पण आलेत खाली आणि पंकज येतीलच लग्नाला, तर तो व्लॉग मी थोडा डिटेलमध्ये दाखवेलच तुम्हाला. आणि आता सध्या आम्हाला सध्या तात्या सोडवून येतील इकडे परत आणि पुन्हा घ्यायला येतील. तर थोडा वेळ थांबतील, म्हणजे तिथे कार्यक्रम मेन करून जो आहे लेडीजचाच आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे, जसं की नेहमी जे लग्नाला असतं तसं सेम, फक्त थोड्या प्रमाणात करणार आहोत. तर चला
हेलत ना आमचं गाव आणि आम्ही आलेलो आहोत शेतावरती. बघा किती छान झाडे आहे तिकडे आणि हे डॉगी त्यांनी पाळलेलं आहे. तर हे घर आहे आणि चला आता जाऊयात. तर कोण कोण आले ते पण पाहायचे आणि सगळ्यांना खूप दिवसातनं भेटतो त्यामुळे एक्साइटमेंट पण असते. तर चला भेटवते. आणि ह्या आहेत पंजाजी. पंजाजी म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या आई. तर आजोबा नाही आहेत, आजी आहे. आणि आजीचा आणि मनूचा फोटो सेशन चालू आहे. तर काही आठवणी असतात, खूप छान आठवणी. आणि असे क्षण हे आपण वेळच्या वेळी साजरे करून घ्यायचे असतात आपल्या जवळच्या लोकांसोबत. तर ही आहे आजी आणि ती आहे पंजाजी. तर या माझ्या छोट्या जाऊबाई आहेत, त्यांचं नाव आहे ऋतुजा. तर त्या आता सवाष्णींच्या ह्याच्या भोवती रांगोळी काढत आहेत. आणि या लाल साडीतल्या त्यांच्या आई आहेत आणि या पिंक साडीतल्या वरमाई आहेत. वरमाई काम करतायत, कामात बिझी आहेत. आणि चला आता मी तुम्हाला मनवाच्या बहिणीला भेटवते. म्हणजे मी आता दाखवलं ना माझी छोटी जाव, ज्यांचं नाव ऋतुजा आहे, त्यांची ही मुलगी आहे ऋग्वेदी आणि अजून एक छोटंसं बाळ आहे त्यांना. तर मी विसरले, ॲक्च्युली मी त्याच्याशी खूप वेळ खेळत होते आणि इतकं हसरं बाळ आहे ना, पण मी व्हिडिओ शूटिंग करायचंच विसरले. तर नेक्स्ट व्हिडिओत मी जरूर दाखवेल तुम्हाला. हा आजूबाजूचा परिसर आहे आणि समोरच वडाचं झाड आहे. तर मी त्यांना म्हणत होते की किती छान ना समोर वडाचं झाड आहे, तर तुम्हाला पूजा करायला वडा. तसं नाही खेळायचं, दीदी आहे ना ती, नीट खेळायचं. पाहू दे गेलेस तू, दिसते का. मी आणि मनू आणि आजी बसलोय झोपाळ्यावर. इकडे प्रत्येकाच्या घराच्या दारात झोपाळा आहे. तर किती छान वाटतं ना, खूप छान आहे. शेताकडे वेगळीच मज्जा आणि वेगळीच फ्रेश हवा, सगळंच काही छान आहे. पण शेती करायला खूप कष्ट लागतात, हे सगळं मिळवायला खूप कष्ट लागतात, याच्यामागे खूप कष्ट आहेत. तर आम्ही थोडंसं आजूबाजूचं पाहतोय काय काय झाडे आहेत. आंब्याची पण झाडे आहेत इकडे आणि इकडे आमची पण शेती आहे की आमचे सासरे येतात इकडे. जे आंबे मी तुमच्याशी शेअर केले होते, तुम्ही दुसरा चॅनल पण सबस्क्राईब करा, म्हणजे तिकडेही तुम्हाला काही व्हिडिओज बघायला मिळतील. ज्याचं नाव आहे रिअल लाईफ रिअल होम. तर त्याची लिंक आणि पहिल्या पार्टची लिंक पण मी देते. हे आहेत सासरे आणि हा आहे नवरदेव. तर सगळे तयार होतात अजून आणि होणार आहे पूजा. तर घरच्या घरी असल्यामुळे एवढी काही घाई गडबड नाही, काय नाही, कोणी जास्त येणार नाही त्यामुळे. तर इकडे असं सगळं आहे, कोंबड्या आहेत आणि बांधकाम देखील चाललेलं वरती नवीन नवरदेवासाठी, नवरीसाठी, नवरदेवासाठी रूम बांधण्याचं काम चालू आहे. पण लॉकडाऊनमुळे सगळंच काही लेट लेट चाललं आहे. कलर देण्याचं पण काम चालू होतं, तेही राहिलं सगळं लॉकडाऊनमुळे. तर आम्ही थोडंसं पाहायला आलतो आणि खूप छान वरती पण बांधकाम केलं आहे. दोन रूम आणि बाथरूम टॉयलेट वगैरे सगळंच आहे. तर चला आता पूजेची सगळी तयारी झाली आहे, स्वयंपाक झाला आहे आणि पूजा करून सवाष्णी जेवायला घालायच्या. तर पूजेला जाऊयात चला. मेन सासू सासरे दाखवले मी तुम्हाला, दुसरे जे वरमाय वरबाप दाखवले आणि हे जे आहेत छोटे काका आहेत. म्हणजे माझे सासरू सासरे जे आहेत ते सगळ्यात मोठे आहेत, हे मधले आहेत ज्यांनी ताट घेतलं आणि खाली पूजेला बसलेत ते छोटे काका आहेत. आणि ह्या मेन जे आहेत वरमाई वरबाप आहेत, पूजेला काका काकी बसले आहेत. तर पूजा झाली की मग सवाष्णी जेवायला बसणार. ही माझी जाव आहे जसं की मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं. आणि अजून माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, पण आत्ता सध्या अशी सिच्युएशन आहे त्या पुण्यात असतात आणि त्यामुळे त्यांना यायला जमणार नाही आहे. सो हे बघा छान अशी पूजा झालेली आहे.
तर इकडे सगळ्या सवाशनी बसलेल्या आहेत सात तसं तर आमच्याकडे 21 जणींना जे हे आहे सवाशनी असतात पण आता या सिच्युएशनमुळे सध्या सात आहेत आणि चला आता हे सगळं उरकलं आमचं घरातलं आणि आम्ही आलो आहोत बाहेर कारण की आमच्या गावाकडे आम्ही पूजेसाठी येतो नेहमी आलो की देवाच्या पाया पडायला इकडे नाथाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर ते दाखवते मी तुम्हाला सध्या बंदच आहे पण बाहेरून दर्शन घेऊयात खाली गेलं तरी जास्त वेळ नाही ना थांबत पहिलं थांब पहिलं सारखं जाते अजून एकदा तर हे मंदिराच्या समोर वडाचं झाड आहे आणि इतकं मोठं आहे ना इतकं प्रचंड वाढलंय हे म्हणजे याच्या पारंब्याखाली टेकतात आणि तुम्ही बघू शकता रोडच्या पलीकडे पण गेलंय आणि हे पूर्ण एरिया इकडच्या साईडला डाव्याच्या साईडला पूर्ण एरिया ते पूर्ण कवर झालं इतकं मोठं वडाचं झाड आहे मनवाची बघा मस्ती चालली आहे आणि पळतीये रोडनं तसंही गाड्या वगैरे नाही आहेत आणि गावाकडे जे आहे सगळं शांत आहे अजिबात गर्दी वगैरे काही नाही आहे सो आता लॉकडाऊन तर उतरलेलंच आहे आणि गावाकडे आले की भेटत राहतात आपले नातेवाईक भाऊकी तर हे पण जे आहेत आईंच्या मावशीची मुलगी आहे त्यांना इथेच दिलेलं आहे सासरही इकडेच आहे तर त्यांच्याशी थोडा वेळ बोलणार आणि आम्ही निघणारच आहोत तर इकडे मनवाला आवाज देत आहेत ते सो आम्ही जाऊन आलो आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर सगळीकडे जाऊन आलो हे आमचं मेन गाव आहे म्हणजे जिथे माझे सासू सासरे मेनली राहतात ते गाव आहे पण सासऱ्यांच्या नोकरीमुळे ते बोहरगावी शिफ्ट झाले आणि आम्ही जिथे राहतो ते वेगळं गाव आहे तर बरेच लोक विचारतात मेन तुम्ही कोणत्या गावात राहता ते सांगा तर मी डिरेक्टली भोर पुण्यामध्ये आहे तर भोर पुणे असं सांगतो इथून पुण्याला काही एक तासच लागतो तर असाच मी ॲड्रेस सांगते कारण की ऑनलाईन एखादा ॲड्रेस सांगणं म्हणजे थोडंसं सिक्युरिटीसाठी मी नाही सांगत प्रॉपर ॲड्रेस तर प्रॉपर मी भोर असं सांगते पुण्याजवळ आहेत गाव तर असं आहे आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंट करून जरूर कळवा तर हे छोटंसं लग्नाची तयारी लॉकडाऊनची आणि ते माझे सख्खे चुलत दीर आहेत आणि सख्खी चुलत फॅमिली आहे तर
आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. आणि आता सगळीकडे फिरून आलो आहे, आता जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजले, सकाळी 10 गेलेलो. तर आता आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते. आणि आत्ताच मी बाहेरून आले, तर बाहेरून आल्यावर आता सध्याच्या काळात काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिले आंघोळ आणि कपडे वगैरे चेंज करणार. मी फ्रेश होणार, मनवा इकडेच आहे, मनवाला पण आंघोळ घालणार आहे. तर आता मी होते तयार, कारण की बाहेरून आल्याला पहिले फ्रेश झालं पाहिजे, हातपाय धुतले पाहिजे, आंघोळ केली पाहिजे. आणि आता कशाला हात वगैरे लावत नाही, घरच्या घरीच होतं, पण काय हरकत आहे ना प्रिकॉशन घ्यायला. घरच्या घरीच होते, अगदी घरचीच माणसं होती, कुठे कोणी बाहेर गेलेलं नव्हतं वगैरे. आम्ही घरातल्या घरातच होतो सगळेजण, पण तरी पण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे घरात छोटी मुलं असतील तर. सो चला आता मी पहिले फ्रेश होते. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल. तर खूप जास्त दमली आहे, जवळजवळ 7 वाजले. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.